आपटा येथील तळेपाळीची वाडी येथील सदस्य पिंकी मच्छिंद्र वाघे यांनी आपल्या समर्थकांसह शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आपल्या विभागातील समस्या देखील या कार्यकर्त्यांनी माननीय विवेक पाटील यांच्या समोर मांडल्या. दरम्यान पिंकी वाघे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे माननीय विवेक पाटील यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी माजी सरपंच दत्ता पाटील, कुरेश सिद्दीकी, अशोक भालेकर, माजी उपसरपंच गोपाळ सावंत, सरपंच शंकरराव मेहतर, हरेश ओझा, काशीनाथ सावंत, गणेश सावंत, विजय बाटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करताना माजी सरपंच यांनी ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करून लवकरच समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन यावेळी दिले. शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे आमदार भाई विवेकानंद पाटील साहेब आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत आपटा पिंकी मच्छिंद्र वाघे आज भाजपमधून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश जाहीररित्या करत आहेत. त्याबद्दल मी आपले आमदार विवेक पाटील यांचे सतोषी ऋणी आहे आणि आपण या ठिकाणी तुम्ही जमलेले आहात. तुमची वाडी ही मला पूर्वीपासून माहिती आहे. तुमचा रस्ता जो आहे हा रस्ता पूर्ण करू ही मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि पाणी हा आत्ताच तुमची एक टाकी फुल भरलेली आहे असाच आत्ताच रिपोर्ट आला आहे आणि याच्यापुढची सुद्धा टाकी तुम्हाला पाणी भरपूर मिळेल असं मी आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो.